सुनील आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे त्याचं नाव सांगायचं आम्हाला जरा. निलेश. धन्यवाद, जरा सहकार्य करा. शशांक, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतो शशांक. हा सामना संदप विरुद्ध पिसवली. सुनील अतिशय आक्रमक असा फलंदाज, डावखुरा फलंदाज, तसा चांगला गोलंदाज सुद्धा आहे. पिसवलीमध्ये तो अनेक वेळा खेळताना आपल्याला दिसलेला आहे. शशांक यावेळी मात्र चांगली एक सुरुवात करतो होतो. शशांक एका धावावरती समाधान मानावं लागेल. संघाचं आणि वैयक्तिक खातं उघडत आहेत ते पिसवली संघ एक धावेने. समोर जाईल तो नवीन फलंदाज निलेश. शशांक षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. यावेळी मात्र आकोट्याचा चेंडू, तेवढा चांगला समाचार घेत आहेत. पाहूया किती धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा चेंडू आतमध्ये येतोय. तोपर्यंत मात्र दोन धावा पूर्ण करत आहेत. धावसंख्या वाढते होती ती तीन. प्लीज जरा कोणी चेंडूला स्पर्श करू नका, बाहेरच्या व्यक्तीला सांगण्यात येते. आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. दोन धावा पंच घोषित करत आहेत. धावसंख्या वाढते होती ती बिनबाद पाच. पहिले षटक मार्गस्थ. प्रेक्षकांना विनंती आहे की कुठल्याही प्रकारचा चेंडूला स्पर्श करू नका. जर आपल्याकडे चेंडू आला तर आपण थोडं बाजूला व्हा. धावसंख्या वाढते होते ती पाच. पहिले षटक मार्गस्थ. शशांक यांचं एक चांगला सामना करते ते शैलेश निलेश सॉरी. यावेळी मात्र पुन्हा त्या आकुटप्याचा चेंडू, तेवढा चांगला फटका येतोय. पाव्या डिक्लेअर झोन मध्ये जातोय का चेंडू का परत आतमध्ये येतोय. आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा बाक्षाळा मैदानाचं मैदानाचं एक उदाहरण बघायला बघेल. पुन्हा एकदा एक चांगला फटका तिथे पाहूया. झेल होतोय का फक्त चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. धावसंख्या वाढते होते ती दहा. पहिले षटक मार्गस्थ. शशांक यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला फटका सुनीलच्या बॅटी देऊन पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. दोन धावापंच घोषित करतात. धावसंख्या वाढते होते ती बारा. पहिले षटक मार्गस्थ असताना शशांक यांच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या बारा. एक चांगली फलंदाजी सुनील आणि निलेश यांची. वैयक्तिक पाच धावांवरती खेळत आहेत ते. सुनील बॉलर्स नेम सुभाष. चांगला चेंडू सुभाष यांचा. निर्धाव चेंडू सांगत होते. यावेळी मात्र चांगल्या कंट्रोलमध्ये आणलंय ते गोलंदाजाने स्वतःला. धावसंख्या स्थिर बिनबाद. एक चांगली लाईन अँड लेन बघायला मिळते ती सुभाष यांच्या गोलंदाजीमधून. यावेळी मात्र पुन्हा एकदा एक चांगलं गोलंदाजी आणि तेवढंच चपळ असं यष्टीरक्षण बघायला मिळतं ते यष्टीरक्षकाकडून. थोडीशी सल्लामसलत करत आहेत ते दोन्ही फलंदाज. कशा प्रकारे खेळायला पाहिजे आपल्याला या गोलंदाजाला.
एक चांगली ॲक्शन आणि एक चांगली लय आपल्याला बघायला मिळते ती सुभाषांच्या माध्यमातून. दरम्यान पुन्हा एकदा षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार ते सुभाष, सामर्थ्याचा तो फलंदाज सुनील. यावेळी मात्र एक चांगला फटका, कार्पेट ऑन ड्राईव्ह आणि एका धावेवरती समाधान म्हणावं लागेल. आणि यावेळी मात्र थोडंसं गचाळचं क्षेत्ररक्षण होतं, त्यामुळे दोन धावा मात्र तिथे नक्कीच मिळत आहेत. धावसंख्या वाढते होती ती 14, म्हणजे या षटकात आल्यात फक्त धावा त्या या चेंडूवरती 2. निलेश यावेळी मात्र एक चांगला हलक्या हाताने खेळलेला एक ऑफ ड्राईव्ह एका धावती समाधान म्हणावं लागेल. धावसंख्या वाढते होती ती 15. यावेळी मात्र एक चांगलं कमबॅक केलं ते सुभाष यांनी आपल्या गोलंदाजीवरती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 12, आणि यावेळी मात्र फक्त 4 चेंडूमध्ये 3च धावा दिल्या आहेत. म्हणजे अक्षरशः एक संघाला एक चांगलं समीकरण तसंच एक यश देऊन ठेवत आहेत ते सुभाष. यावेळी मात्र एक चांगला चेंडू, पायचीच अपील आपल्याकडे मान्य नाही आहे, आयोजकांची सूचना आहे, LBW देत आहेत. धावसंख्या वाढते होते ती 16. दुसरे षटक मार्गस्थ. यावेळी मात्र सामोरं जाईल तो फलंदाज निलेश. चांगला फटका निलेश यांच्या बॅटीतून. पाहूया किती धावा मिळत आहेत. एक धाव मात्र पूर्ण केले, दुसऱ्या धावासाठी जात आहेत आणि दुसरी धाव पूर्ण. धावसंख्या वाढते होते ती 18. आमचे स्कोरर उमेश नाचणकर आम्हाला सांगतायत, एक चांगला गुणलेखक. या षटकामध्ये फक्त धावा आल्या तर 6. एक चांगलं षटक हाताळलं ते संतोष यांनी. गिरीश पाटील दोन षटकाचा खेळ समाप्त झाला. दोन षटकानंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 18. गिरीश पुन्हा एकदा सामर्थ. अरे यावेळी मात्र फसतोय तो यष्टीरक्षक आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा एका धावेला पेनल्टी लावावं लागतं. दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव पूर्ण, थोडीशी चुकी आणि 3 धावा फक्त मोजल्यात. धावसंख्या वाढते होती ती 21. थोडीशी मिस्टेक पण 3 धावा मात्र खर्च करायला लागल्यात त्या गोलंदाजाला. एक चावी सापडली आहे, जर कोणाची असेल तर ती घेऊन जाणे कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपण ओळख दाखवून ती घेऊन जावे. धावसंख्या वाढते होते ती 21. समोर जाईल तो फलंदाज निलेश. यावेळी मात्र एक चांगला फटका एका धावरती समाधान म्हणावं लागेल. पुन्हा एकदा मिसफिल्डिंग होते 40+. आपण जेव्हा जेव्हा बघतो थोड्याशा चुका होतात, पंच आम्हाला सांगतात की एक शॉट आहे. धन्यवाद. धावसंख्या वाढते होते ती 22. पुन्हा एकदा गिरीश, सामोरं जाईल तो डावकुरा फलंदाज सुनील. चला पंच लगेच सामन्याला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका.
यावेळी मात्र एक चांगला चेंडू आणि पुन्हा एकदा मिस हिट करत आहेत. आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा दोन धावा कंप्लीट करत आहेत ते दोन्ही फलंदाज. आणि तिसऱ्या धावेसाठी धावले आहेत, पाहूया तिसऱ्या धावेला यावेळी मात्र धावबाद. धावसंख्या वाढते होते ती 24 फॉर द लॉस ऑफ वन विकेट. निलेश वैयक्तिक 13 धावा काढून बाद होतोय. एक चांगली फलंदाजी निलेशच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. या पुढील सामना आजेगाव विरुद्ध देवीचा पाडा. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी या इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे. आमच्या आयोजकांची सूचना आहे. दरम्यान गिरीश यावेळी मात्र एक चांगला फटका कव्हरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव मात्र पूर्ण करतात, दुसरी धावसाठी धावतात आणि दुसरी धाव मात्र एक चप्पळाने पूर्ण केली आहे दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या वाढते होते ती 26 26. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ते पिसोली संघासाठी. बागशाळा मैदानामध्ये जेवढ्या धावा तुम्ही बनवाल तेवढं तुमच्यासाठी एक चांगलंच असतं. आताच आपण एक सामना बघितला, 48 धावांचं आव्हान सहज पार केलं. यावेळी मात्र कदाचित स्वैर चेंडू असू शकतो. यस, पंच आम्हाला सांगतात वाईट. धावसंख्या वाढते होते ती 27 27. गिरीश पुन्हा एकदा गोलंदाजीला सामोरं जाईल तो फलंदाज सुनील. एक 11 फलंदाज सुनील पिसवलीचा. गेल्या 20 वर्षापासून आम्ही त्याचा क्रिकेट बघतोय नेहमी. यावेळी मात्र एक चांगला फटका पण एका धावेवरती समाधान म्हणावं लागेल ते सुनील यांना. धावसंख्या वाढते होते ती 28 28 फॉर द लॉस ऑफ वन विकेट. धावसंख्या झाली ती 28. एक चांगली सुरुवात म्हणा लागेल. बागशाळा मैदानमध्ये तिसरे षटक मार्गस्थ असताना गिरीश यांचं. यावेळी मात्र पुल करण्याचा प्रयत्न पण कदाचित एकाच धावावरती समाधान म्हणा लागेल. धावसंख्या वाढते होते ती 29. षटक संपते तिसरं आणि धावा झाल्यात त्या 1 गडी बाद 29. देवीचा पाडा विरुद्ध आजदेगाव अशी पुढची लढत आहे. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं या इनिंग ब्रेकमध्ये. सतीश पाटील यावेळी मात्र एक चांगला चेंडू सतीश यांचा. पाहूया धावबाद होत आहेत का तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक चांगलं बॅकिंग तिथे मिळतंय. एक धाव मात्र रोखू शकत नाहीत. चांगला एक लेग स्पिन टाकला होता तो सतीश यांनी. धावसंख्या वाढते होते ती 30 चौथं आणि म्हणजे हाणामारीचं षटक मार्गस्थ असताना. एक चतुर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली पहिल्याच चेंडूवरती ती सतीश यांची. समोर जाईल तो फलंदाज सुनील. यावेळी मात्र एक खराब चेंडू, तेवढा चांगला फटका सुनील यांच्या बॅटीतून येत नाहीये. पण नो चेंडू घोषित करतायत आणि पंच आम्हाला सांगतात की इट्स अ फ्री हिट. पहिला चेंडू खरंच चांगला तिथे टाकला होता तो सतीश यांनी. यावेळी मात्र नो बॉल प्लस 1. धावसंख्या वाढते होते ती 32 32
फॉर द लॉस ऑफ वन विकेट. 48 धावांचं टार्गेट यावेळी पूर्ण या मॅचच्या आधी पूर्ण केलं होतं ते नवापाडा समोर संघासमोर, आणि यावेळी मात्र एक चांगल्या वाटचालीकडे चालतो आहे. यावेळी मात्र एक चांगला चेंडू, पुन्हा एकदा हळूवार टाकलेला चेंडू, एक चांगला गती बदल चेंडू, एका धावती समाधान मानलं गेलं. धावसंख्या वाढते होते ती 33 फॉर द लॉस ऑफ वन विकेट. सुनील पुन्हा एकदा सामोर जाईल फलंदाज सतीश गोलंदाज. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये, बघूया झेल होतोय का तिथे, आणि सहजरित्या तो झेल टिपलाय तर लॉंगअपच्या क्षेत्ररक्षकाने दुसऱ्या कडे बाद होतोय तो पिसोली संघाचा. त्या 30 धावसंख्येवरती दुसऱ्या कडे बाद होतोय तो पिसोली संघाचा सुनील. नवीन फलंदाज मैदानावरती चाललाय मयूर. एक चांगली गोलंदाजी करतात ते सतीश आपल्या संघासाठी. एक नक्कीच एक खराब गोल चेंडू त्यांनी फेकला होता, पण एक चांगली ॲक्शन, त्यांची एक चांगली चांगली शैली आपल्याला बघायला मिळते. यावेळी मात्र एक चांगला फटका मयुराच्या बॅटीतून, डिक्लेअर रोलमध्ये चेंडू जातोय का पाहूया. पंच आम्हाला सांगतात यट्स इट्स अ डिक्लेअर झोन, इट्स 4. धावसंख्या वाढते होते ती 37. अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 37 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. एक आक्रमक फलंदाज मयूर पहिल्या चेंडूवरती एक चांगला चौकार त्यांनी ठोकला आहे सतीशांना. यावेळी मात्र एक पुन्हा एकदा चांगला फटका, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिथे. एका धावेवरती समाधान मानलं गेल, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धावसंख्या वाढते होती ती 38. षटकातील शेवटचा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न, पण तेवढा फसतोय तो फलंदाजाचा, आणि पुन्हा एकदा गचाळ असं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा मात्र मिळत आहेत. धावसंख्या वाढते होती ती 40, आणि 41 धावांचं आव्हान असेल. ते संदप या संघाला यापुढील होणारा सामना देवीचा पाडा विरुद्ध आसदेगाव, दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचं आहे नाणेफेकीसाठी. आमच्या आयोजकांची विनंती आहे तुम्हाला. चला दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचं देवीचा पाडा आणि आसदेगाव. आयोजकांची सूचना आहे तुम्हाला, आज शेवटचा कॉल देण्यात आहे तुम्हाला. आता दोन्ही संघाला पेनल्टीला सामोरं जाऊ लागू शकतं.
दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याकडे